नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. डोंगरावर बर्फवृष्टी आणि पावसाचा परिणाम आता मैदानीवर भागावर देखील दिसू लागला आहे. हिवाळ्यातील पहिला पाऊस रविवारी संध्याकाळी दिल्लीत झाला. हा पाऊस जरी सौम्य असला तरी सोमवारपासून त्याचा परिणाम दिसून येईल. थंडी वाढेल आणि तापमानात घट होईल. हरियाणामध्ये मुसळधार गारपिटामुळे शिमलासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार रविवारी कमाल तापमान सामान्य तापमानाचा 1 अंशाहून अधिक 29.1 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे, तर किमान तापमान 11.4 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. क्लायमेट वेदरची हवामान शास्त्रज्ञ महेश पालावत यांच्या मते दिल्ली येथे हरियाणासह NCR पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीटही झाली. सोमवारीसुद्धा 80 ढगाळ वातावरण राहील. दिवाळीनंतर रविवार संध्याकाळपर्यंत दिल्लीत पाऊस झाला. मोठ्या संख्येने लोकांनी तेलाच्या पावसाची दिल्ली अग्निशमन विभागाकडे तक्रार केली. पाऊस पडल्यानंतर 1 तासाच्या आत विभागाला 57 तेलाशी संबंधित कॉल आले. दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गुर्ग म्हणाले की पावसामुळे वातावरण उपस्थितीत धूळ व इतर रसायने पाण्याच्या थेंबासह रस्त्यावर पडली. यामुळे रस्ते निसरडले झाले. हरियाणा रविवारी दुपारी जोरदार वादळासह पाऊस झाला, जो सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात ही गारपीटही झाली. यामुळे रस्त्याचे बर्फाचे ढीग लागले आणि शिमल्यासारखे हास्य दिसत होते. वादळामुळे हंसी चंदीगड मार्गावर शेकडो झाडे कोसळली. तर जम्मू काश्मीरमधील दिवाळीच्या दिवशी रविवारी वातावरण कडाक्याच्या थंडीत बदलले. राज्यात ह्युमिडिटी आणि पावसामुळे थंडी वाढली. जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गुलमर्गसह काश्मीरच्या वरच्या भागात हिमचादर पसरली आहे. हवामान खात्याने दिले 2 दिवस मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशात रविवारी पहाटे लाहुल स्पिती किन्नौरसह चंबा कांगडा आणि कुलच्या तिकड्यावर हिमवृष्टीला सुरुवात झाली, तर मैदानावर रिमझिम पाऊस झाला. तर आणखीन हवामान खात्याने 2 दिवस मुसळधार पाऊस बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.